एकनाथ शिंदे हे आजच मुंबईत येण्याची शक्यता आहे. रात्री 9 वाजेपर्यंत एकनाथ शिंदे मुंबईमध्ये पोहोचू शकतात. एकीकडे आज कोर्टातल्या घडामोडी आणि त्या पार्श्वभूमीवर आता ज्या बातम्या येत आहेत त्यानुसार एकनाथ शिंदे हे आज रात्री 9 वाजेपर्यंत मुंबईत येऊ शकतात. कृष्णा केंडे याबद्दलची ताजी अपडेट देत आहेत. कृष्णा, गुवाहाटीमधून जी अपडेट मिळते आहे त्यानुसार एकनाथ शिंदे विशेष विमानानं 8:30 ते 9 दरम्यान गुवाहाटीवरून निघतील आणि ते मुंबईत पोहोचतील अशा प्रकारचं माहिती मिळते आहे. भाजपाची बैठक आणि त्यानंतर एकनाथ शिंदे मुंबईत येणं याचं काही गणित आहे का हे तपासावं लागेल. मात्र जी गुवाहाटीमध्ये असलेले सूत्र आहेत त्यांनी माहिती दिलेली आहे की ते आज मुंबईला येऊ शकतात. 8:30 साधारणपणे येऊ शकतील अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे इथं आल्यानंतर नेमकी काय रणनीती ठरवली जाते ते पोचतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र माहिती मिळते आहे त्यानुसार ते विशेष विमानानं 8:30 ते 9 दरम्यान मुंबईमध्ये पोहोचू शकतात. अश्विन, कृष्णा, आज ज्या पद्धतीने बैठकांचं सत्र सुरू आहे, एकीकडे भाजपची कोर कमिटी बैठक, दुसरीकडे शिंदे गटाची बैठक आणि त्यातच आता शिंदेंनी इकडे येणं, घडामोडींनी वेग घेतलेला, इकडे राज्यपाल देखील स्वतःहून दखल घेऊ शकतात अशी ही बातमी आहे. राज्यपालांची ते भेट घेण्याची शक्यता आहे का आजच? नाही, निश्चित असे पाहावं लागेल राज्यपालांची भेट घेणं. मात्र एकीकडे राज्यपालांना स्वतःहून असं म्हणणं की अविश्वास म्हणजे या सगळ्याबद्दल सरकार हे अल्पमतात आहे अशा प्रकारची पावलं उचलण्याची तयारी असणं, त्याचवेळी भाजपाची बैठक होणं, त्याचवेळी एकनाथ शिंदे यांचं मुंबईकडे येण्याची बातमी येणं, हे सगळं एक समीकरण असल्यासारखीची परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते आहे. त्यामुळेच नेमक्या उद्या काय घडामोडी होतात हे पाहणं महत्वाचं आहे. एकनाथ शिंदे इथे आल्यानंतर नेमकी काय पावलं उचलतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे. मात्र ते येऊ शकतात अशा प्रकारची बातमी गुवाहाटीमधून येते. अश्विन, कृष्णा, या सगळ्या घडामोडींकडे तू बारकाईने लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.